हरि ओम श्री राम अंबज्ञ मी विलास सेवराव सांगली उपासना केंद्र श्री गुरु संघ सेवक मी माझा कोविड-19 अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितोय. कोविड-19 जेव्हा सुरू झालं त्यावेळी गणपतीमध्ये आम्हाला गावी जायचं होतं, पण त्यावेळी जबरदस्त स्ट्रिक्ट केलं होतं सगळीकडे, त्याच्यामुळे मी गावी जायचा प्रॉब्लेम आला होता. तर सगळी पास वगैरे काढून तयार झाले होते, त्याच्यामुळे आम्ही जायचं जे प्लॅनिंग केलं त्यावेळी सकाळी गाडीमध्ये सामान भरण्यासाठी खाली गेलो चावी घेऊन. तर फोर व्हीलरला चावी लावली आणि संपूर्ण चावी गोल फिरली, त्याच्यामुळे लॉक निघत नव्हतं. त्यानं ताबडतोब बापूना म्हटलं बापू आता काय करायचं, तर वरती गेलो आणि मेकॅनिकला फोन केला, त्याला सांगितलं की बाबा असं झालेलं आहे तर काय करावं. तो बोलला काही नाही, जर चावी गोल फिरते तर दरवाजा ओपन होणार नाही, लॉक झालेला आहे, काचच फोडावी लागेल. झालं सगळं, शक्तीत निघून गेल्यासारखं झालं. आणि मग मुलगा तिथे आलाच होता आमचा, तो बोलला थांब मी जेव्हा प्रयत्न करतो. मग तो खाली गेला, दोन चाव्या होत्या आपल्याकडे, त्या दोन चाव्या घेऊन गेला आणि त्याने चावीला प्रयत्न केला गाडी उघडायची. तर त्याच्या एक दोन प्रयत्नामध्येच गाडीचं लॉक फुटेल गेलं, दरवाजा उघडला गेला. मग तसंच तो वरती आला आणि पप्पा म्हटला दरवाजा उघडलेला आहे, आपण आता सामान भरू शकतो. असं करून सगळं सामान गाडीमध्ये भरलं, गाडी द्यायला निघालो. आम्ही निघालो आणि मुलाने फोन करून हॉटेल आम्हाला सांगितलं शिरोडी नाक्याच्या अगोदर की तुम्ही जाता जाता वॉल्सवॅगनच्या शोरूममध्ये जा आणि विचारून जा. तिथे गेल्यानंतर ते म्हटले की लॉक खराब झालेलं आहे, दोन्ही साईडचे लॉक खराब आहेत, तर तुम्ही आता आमच्याकडे लॉक अवेलेबल नाही आहे, तर 8 दिवस लागतील लॉक यायला. तेवढ्यात एक मुलगा तिथे आला आणि तो म्हटला की काय आहे कुठे जाणार तुम्ही, म्हटले सामान एवढं कुठलं आहे आम्ही गणपतीसाठी गावी चाललेलो आहे. तर तो बोलला एक काम करा तुम्ही आज जा गाडीत बसा, गाडी स्टार्ट करा आणि गाडी ॲटो लॉक करा. ॲटो लॉक केल्यानंतर दरवाजा बाहेर उघडत नाही. मग त्याने बोल्स खुणा केली आणि गाडी अनलॉक करायला सांगितली. मी अनलॉक केले दरवाजे आणि बाहेर आलो. तो बोलला गाडी तुम्ही अनलॉक केल्याशिवाय खाली उतरायचं नाही. मी म्हटलं एक महिना गावी राहणार आहे काय करायचं काय नाही, ज्या ठिकाणी तुम्ही गावी अनलॉक करून नाही उतरला खाली तर तुमची गाडी तेच राहील, गाडीची कासच फोडावी लागेल आणि मगच तुम्हाला बाहेर पडता येईल. असं करून आम्ही सगळेजण गावी जरा निघालो. पाऊस तर एवढा होता की वाटेमध्ये 40-50 स्पीडच्या वरती गाडी जातच नव्हती आणि रोडवर कुठे कुठे एवढं पाणी साचलं होतं की गाडी 50-60 स्पीडला गेली की तिथे व्हायब्रेशन व्हायचं स्टेअरिंगवर. एक सहज म्हणा आम्ही गोरकष्ट उदाहरण रामरक्षा हनुमान चालीसा हे आमचं पठण चालूच होतं, पण आपलं विविध उपासना आणि विविध स्तोत्र आणि प्रार्थना जे पुस्तक आपल्या उपासनेचं दिलेलं आहे ते कायम आपण वाचल्यामुळे पुरुषचरित्र 14व्या अध्यायामध्ये खरी दिलेलं आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा मंत्र आहे की अनुसयो त्रि संभतो दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्तानां उद्धर्ता भव संकटात. हा जर जप आपण मनाने केला सद्भावनेने केला तर तो उपयोगी पडतो, तुमचं काम होतं. मग त्याप्रमाणे मी सर्वांना सांगितलं की आपण अनुसयो त्रि संभतो कंटिन्युअस म्हणत जाऊ. बरोबर 10 ते 15 मिनटं आम्ही हा जप चालू केल्यानंतर असं झालं की पाऊस पुष्कळ कमी झाला आणि मध्येच एका दुसरी सर येऊ लागली. करता करता आम्ही बापूंच्या कृपेने व्यवस्थित प्रवास करून कोगंदाणी टोल नाक्यापर्यंत गेलो. त्या ठिकाणी स्टेट बदलल्यामुळे तिथे जबरदस्त चेकिंग चालू होतं, त्या ठिकाणी त्यांनी एंट्री घेतली जाणार ते विचारलं. म्हटलं कोकणात जाऊन सावंतवाडीला, ठीक आहे म्हणजे जाऊ नये. मोबाईल नंबर त्यांनी लिहून घेतला. तिथून आम्ही पास झाल्यानंतर मग काही महाराष्ट्र परत उत्तरच्या मार्गे जायचं असल्यामुळे महाराष्ट्र लागलं, त्या ठिकाणी आम्हाला कोणी अडवलं नाही. फक्त आंबोलीला गेल्यानंतर आम्हाला परत मोठा प्रॉब्लेम आला की त्या ठिकाणी ही 25-30 गाड्यांची लाईन. कारण काय, आंबोलीच्या अगोदर कोल्हापूर आणि आंबोलीनंतर सावंतवाडी तालुका सुरू होतो, त्याच्यामुळे तिथे चेकिंग एवढं जबरदस्त होतं. आपण पूर्वीच सगळी तयारी करून ठेवलेली असते, कोणाकोणाला काय काय पुढे अडचणी येणार त्याप्रमाणे सोल्युशन ठेवलेलं असतं. मग तिथे पण काही प्रॉब्लेम आला नाही. त्यांनी फक्त नावं विचारली, कुठलं गाव ते विचारलं, आडनाव विचारलं, राऊत म्हणून सांगितलं आम्ही असं आसगावमध्ये राहतो, ठीक आहे तुम्ही जा. तुम्ही तिथे क्वारंटाईन कुठे होणार म्हणून विचारलं, कारण 14 दिवस अगोदर क्वारंटाईन तिथे जाऊन राहावं लागतं, त्याशिवाय गणपतीला मग आपण करू शकत नाही तयारी. मग तिथे गेल्यानंतर माझं घर सेपरेट असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही. माझा चुलत भाऊ माझा भाऊ तिथे सेपरेट दुसऱ्या घरामध्ये राहतो, त्याने सांगितलं तुम्ही 15-20 दिवस अगोदर या, मी तुमची सगळी तयारी मी करतो, तुम्ही काही प्रॉब्लेम करू नका. त्याने गॅस सिलेंडरपासून संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती. आम्ही तिथे गेलो, ताबडतोब 15 ते 20 मिनिटामध्ये ग्रामपंचायतीत लोक आले आणि त्यांनी चौकशी केली तुम्ही किती माणसं आहे काय काय नावं तुमची,
तुम्ही डोस घेतलेले आहेत का, वॅक्सिन केलेलं आहे का? संडा सगळं ओके आहे म्हटलं. आणि आमचं घर सिक्युअर असल्यामुळे आम्ही तुम्हाला काही प्रॉब्लेम देणार नाही, केवळ तुम्ही घरातनं बाहेर फिरायचं नाही. ओके म्हटलं, आम्हाला घरातनं बाहेर फिरायची गरजच नाही आहे, कारण वॉशरूम वगैरे सगळं बाहेरच असतं, मागच्या साईडला बाहेर असल्यामुळे आमचा काही प्रॉब्लेम पण नव्हता. असं करून आम्ही त्या ठिकाणी पोचलो. व्यवस्थित आमचं 14 दिवस क्वारंटाईन झालं आणि गणपतीचा उत्सव करून आम्ही 8 दिवस एक्स्ट्रा राहून तिथून परत इथे आलो. आणि मॅकॅनिकला परत फोन करून सांगितलं मी इथे आलेलो आहे, तर गाडी घेऊन येतो. गाडी घेऊन गेलो, त्याने गाडीचं लॉक जे फॉल्सवॅगनमध्ये 8,000 रुपये किंमत सांगितली लॅपालॅपची, त्याने पर 500 रुपयामध्ये ते लॉक रिपेअर करून मला बसून दिलं. ते आज 2 वर्ष चालतंय. हरिओम अंबज्ञ श्रीराम.